नमस्कार, केव्ही न्यूज 9+1 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मी हर्षा पाटील आणि मी भैरवी पाटील घेऊन येत आहोत आजच्या ठळक घडामोडी। देशभरात 24 तासात 6,654 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 137 जणांचा मृत्यू झालाय। देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,25,000 पोहोचली आहे। आतापर्यंत कोरोनामुळे 3,720 जणांचा मृत्यू झालाय। टाळेबंदीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलाय। वेळीच टाळेबंदी केली नसती तर देशभरात कदाचित 14 ते 29 लाख नागरिकांना संसर्गाचा धोका होता। अशा परिस्थितीत 37 ते 78 हजार मृत्यू झाले असते असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय। राज्य पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून त्यामुळे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले। राज्यातील पोलीस दलातील कोरोनाबाधित अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 1,666 इतकी झाली। 2 दिवसात तब्बल 288 पोलिसांना लागण झाली आहे। कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 17 आहे। राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 183 अधिकारी आणि 1,483 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे। मुंबईतील दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अडथळे येत असून झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे। राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,940 रुग्ण आढळले असताना यापैकी 1,751 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत। मुंबईतील कोरोनाबाळींचा एकूण आकडा आता 909 झालाय। राज्याचा विचार केल्यास राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1,500 रुग्णांना प्राणास मुकावे लागले। अलिबाग कारागृहात पळून गेलेल्या कैद्याला कोलाड इथं अटक करण्यात आली आहे। अलिबाग कारागृहाची सुरक्षा भेदून 2 कैद्यांनी पलायन केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी उशिरा घडली होती। पळून गेलेल्या दोघांपैकी पोलिसांनी एकाला तातडीने अटक केली तर दुसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला होता। बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर या दोघांना अलिबाग कारागृहात ठेवण्यात आलं होतं। कारागृहाच्या 40 फुटी भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले। यातील पसार झालेल्या कैद्याचा शोध घेण्यात आला। त्याला कोलाड येथील पोलिसांनी अटक केली आहे। लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी एसटीची बस पुन्हा रस्त्यावर धावताना दिसली, मात्र प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यानं रायगड जिल्ह्यात केवळ 70 फेऱ्याच सोडण्यात आल्या। लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाच्या रायगड आगाराला 12 कोटीहून अधिक तोटा सोसावा लागलाय। लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यात जिल्ह्याअंतर्गत वाहतूक करण्यास परवानगी मिळाल्यानंतर एसटी बस पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्या आहेत। बसमध्ये सामाजिक अंतर राखून प्रवाशांना बसावं लागणार आहे तर ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना प्रवासास बंदी करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्यानं केवळ 70 फेऱ्या सोडण्यात आल्या। देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीच्या 27 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय। जेएनपीटी बंदराच्या एका उपव्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानं त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलंय। या उपव्यवस्थापकाला 12 मे रोजी कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली। तेव्हा हा अधिकारी 15 लोकांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले होते। यामध्ये जेएनपीटीच्या व्यवस्थापकासह अनेक जण होते। रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। आज सकाळी मुरुड तालुक्यात 2 रुग्ण आढळले। हे दोन्ही रुग्ण मुंबईतून आले होते। तसेच उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 पोहोचली आहे। उरण परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे रायगड जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढते। आता नव्यानं करंजा आणि नागाव येथील 2 रुग्णांचा समावेश आहे। त्यातील 55 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 81 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्यानं खालापूर पनवेलमध्ये कंटेनमेंट झोनची संख्या वाढवण्यात आली आहे। खालापूर तालुक्यातील वासांबे इथे 1 रुग्ण आढळल्यानं शिवनगरवाडी हा परिसर 28 दिवसांसाठी सील करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात सर्वाधिक कंटेनमेंट झोन पनवेल परिसरात आहे। पनवेल तालुक्यातील कसळखंड परिसर, आष्टे या परिसरासह पळसपे येथील बालाजी कृपा इमारत, चिखले, उलवे येथील मॅपल विवा इमारत कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलंय। वाहन नसल्यानं अडचणीचा सामना करणाऱ्या माथेरानकरांना रेल्वेनं दिलासा दिलाय। माथेरान ते अमन लॉज अशी मालवाहतूक सेवा रेल्वेकडून आजपासून सुरू करण्यात आली आहे।
न्यायालयाच्या निर्णयाने ही सेवा सुरू झाली असून हा निर्णय माथेरांसाठी दिलासादायक ठरलाय। माथेरांमध्ये माल वाहतुकीसाठी वाहनांना परवानगी द्यावी अशी मागणी गेले अनेक वर्ष सुरू होती, मात्र प्रदूषण मुक्त माथेरांमध्ये वाहनांना परवानगी नसल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत होते। अखेर न्यायालयाच्या आदेशाने रेल्वेची माल वाहतूक सेवा सुरू करण्यात आल्याचं समाधान व्यक्त होतंय। गेल्या वर्षभरापासून संकटांसोबतच सुरू झालेला मासेमारीचा एक हंगाम या आठवड्याच्या अखेरीस संपणार आहे। 1 जूनपासून पुढचे 61 दिवस म्हणजे 31 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी येणार आहे, पण यावर्षी मासेमारीचा हंगाम खरंच झाला का आणि झाला तर किती दिवस हे सांगणं मासेमारांनाही कठीण आहे। इतकी संकटं या व्यवसायानं एकाच वर्षात झेलली। गेल्या वर्षाच्या सुरुवातीला ऐन मासेमारीच्या हंगामात एप्रिलमध्ये फानी वादळ आलं। मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये हिक्का, ऑक्टोबरमध्ये क्यार पाठोपाठ महाचक्रीवादळ समुद्रात घोंगावलं, नोव्हेंबरमध्ये बुलबुल वादळानं हजेरी लावली तर डिसेंबरमध्ये पवन नावाचं वादळ समुद्रात उठलं। समुद्रात दूरवर कुठेही निर्माण होणाऱ्या वादळांचा परिणाम सगळ्याच किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होतो। वादळाची सूचना मिळाली की मासेमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात येते। जानेवारीत वादळाचं संकट टळत नाही तोच कोरोनाचं संकट उद्भवलं। कोरोनाच्या संकटानं मत्स्यव्यवसाय मोडकळीस आणला। समुद्रात मासे मिळत असले तरीही पकडून आणलेले मासे खरेदीसाठी ग्राहक नाहीत, ग्राहक मिळायला सुरुवात झाली तर बोटीवरील परप्रांतीय कामगार नाहीत, अशी संकटांची मालिका मासेमारांसमोर उभी राहिली आहे। लॉकडाऊनमध्ये मासेमारीला परवानगी मिळाल्यानंतर लगेच अम्फान वादळानं थैमान घातलंय। दररोजची कोट्यवधी रुपयांची उलाढाल कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झाली आहे। 2 महिन्यांपासून मासेमारी व्यवसाय ठप्प आहे म्हटलं तरीही चालेल अशी गत आहे। त्यातच आता पुन्हा दरवर्षीप्रमाणे माशांच्या प्रजननाच्या हंगामात यांत्रिक मासेमारी बंद करण्याचा मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश दिला आहे। 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे। गेल्या वर्षी एप्रिलपासून रडतखडत चालणाऱ्या मासेमारीमुळे कोट्यवधींचं नुकसान मासेमारांना सोसावं लागलं आहे। मासेमारी ठप्प असली तरीही बोटींची देखभाल, जाळ्यांची दुरुस्ती, कामगारांचं वेतन असे सगळेच खर्च मासेमारांना करावे लागतात। त्यातच शासनाकडून डिझेल परतावा मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यावर्षीच्या मासेमारी हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान सोसणाऱ्या मासेमारांना शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी समोर येते।